जय भीम। जय भीम। आज आपण जी जय मंगल अष्टगाथा घेतलेली होती त्या अष्टगाथेमधले ज्या ओळी आहेत त्या आपण म्हटलेल्या होत्या आणि त्यातल्या काही ओळी अशा होत्या। माराती रेकम बियुजित सबरती गोरम पनालव मख मदंत यख कंती सुधंत विदिना जितवा मुनिंदो तंते जसावतुते जय मंगलानी। मारातिरेक म्हणजे दुष्ट विचारांचा अतिरेक। मारातिरेक मबियुजित म्हणजे युद्ध, सब्बरती म्हणजे संपूर्ण रात्र, सब्बरती संपूर्ण रात्र पाली भाषेमध्ये, कंती सुदंत विधिना शांत आणि संयम, घोरंप नालव कनिष्ठू हृदयाचा, तर दुष्ट विचारांच्या बरोबर युद्ध चालू असताना त्यांच्या सोबत संपूर्ण रात्रभर न घालवता येणाऱ्या दुर्धर आणि भयानक निष्ठूर आळवाचा म्हणजे जो दया दाखवत नाही, अळवकाचा अर्थ कळला का तुम्हाला? जो दया दाखवत नाही अशा अळवाक नावाच्या यक्षाला शांत आणि संयमी राहून जिंकलं। बुद्धांच्या या प्रतापाने तुमचे जयमंगल हो। तर अशा पद्धतीनं आपण अळवाक यक्ष म्हणजे जो दया दाखवत नाही, निष्ठूर भयानक। बघा, आपण ज्या वेळेला दुष्ट विचार आपल्या मनामध्ये बंधून चालू असतात, बरोबर का, दुष्ट विचार असतात आपल्या मनामध्ये, एक मन म्हणतं की नको हे कर, एक मन म्हणतं नको, असे दोन विचार असतात आपल्या मनामध्ये। मन आपल्याला दिसतं का? बहिणाबाई चौधरीने सांगितलेलं आहे, मन वडाय वडाय उभ्या पिका तल ढोर, किती हाकला हाकला फिर येत पिकावर। मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती येत हाक पिकावर, किती हाकलं तरी ते पिकावर येत असत। असं मन आहे, म्हणजे जसं की आपलं मन हे जर चांगलं मनाचं जर आपण ऐकलं, वाईट मनाचं जर ऐकलं तर आपलं वाईट होत असतं, आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं आपण आचरण केलं पाहिजे। मग आळवी गावात अळवाक नावाचा दुष्ट व्यक्ती राहतोय का? कोणत्या गावामध्ये? आळवी गावामध्ये। आळवी नव्हे, आळवी गावाचं नाव काय आहे अनाजे? आळवी गाव। आळवी गाव याच्यामध्ये अळवाक नावाचा दुष्ट व्यक्ती राहत होता। दुष्ट म्हणजे वाईट असेल। तो भयंकर क्रोधी निष्ठूर होता, क्रोधी रागवणारा निष्ठूर, दया करत नव्हता। ऐका इकडे होते, आणि मग सारे त्याला घाबरून राहत होते। त्याच्या मताशिवाय गावात कोणतीही गोष्ट घडत नव्हती। आणि मग एकदा बुद्ध तिथे आले। कुठल्या गावामध्ये? अळवाक। अळवाक गावामध्ये कोण राहत होता? अळवाक। आळवी गावामध्ये अळवाक नावाचा व्यक्ती असा दुष्ट विचाराचा राहत होता। आणि त्या गावामध्ये, आळवी गावामध्ये एकदा बुद्ध तिथे आले। गौतम बुद्ध तथागत तिथे आले। आणि मग ऐकताय का सगळेजण? त्यांच्या मंदिरात जाऊन बसले त्या लोकांच्या, आणि थोड्याच वेळात तिथे अळवाक आला। इथं दुष्ट निष्ठूर माणूस दुष्ट विचारांचा तिथे त्या मंदिरामध्ये आला। परवानगी न घेता श्रमण आत बसलेला पाहून तो रागाने बेभान झाला। श्रमण जो आला होता परवानगी न घेताच आला होता, आणि त्यामुळं तो रागाने कसा झाला? बेभान झाला। मला विचारलं नाही आणि आतमध्ये आला। आणि मग दहशत पसरवतो ओरडला आणि श्रमणाला बाहेर काय करा, श्रमणा बाहेर हो। श्रमण तिथे आला होता, तर श्रमण बाहेर हो। श्रमण म्हणजे कोण? तथागत बुद्ध। आणि मग बुद्ध शांतपणे हसत म्हणाले, ठीक आहे बंधू। हे पाहून त्याचा राग अधिक थोडा कमी झाला, परंतु बुद्धांच्या चेहऱ्यावर भीती दिसेना म्हणून तो पुन्हा ओरडला। बुद्ध अजिबात घाबरले नाही, त्यांच्यात भीतीचा हे नव्हती,
काही लोक घाबरत होते अनुकल्प सारखे, परंतु बुद्ध घाबरले का नाही, त्यांच्या भीतीचा चेहऱ्यावर काहीच परिणाम झालेला नाही. आणि मग श्रमण पुन्हा श्रमण व श्रमणा आती पुन्हा ओरडले श्रमणा आती. बुद्ध म्हणाले ठीक आहे बंधू, आत गेले मंदिरामध्ये, दोन वेळा तीन वेळा आत जा बाहेर ये असे त्याच्या म्हणण्याप्रमाणे शांत हसतपणे बुद्ध आत बाहेर करीत होते. आत ये बाहेर जा, ते सांगण्याप्रमाणे त्या आळवाक आहे ना, जो काय नाव होतं त्याचं आळवाक, आळवक आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे बुद्ध म्हणजे बुद्ध श्रमण नाही का त्याच्या दृष्टीनं. आणि मग बुद्ध म्हणाले ठीक आहे बंधू, आणि त्याप्रमाणे ते करत होते. ते काय म्हणजे कशाला आलायस, आत बाहेर जा, बाहेर गेले, आत ये, आत आले. आणि आता आळवाकला थोडा कुतूहल वाटू लागलं, त्याला वाटले की काही साधारण व्यक्ती दिसत नाही, ती शांत आहे, हसतपणे बुद्ध आत बाहेर करत होते. आणि त्याला वाटलं की आता ही व्यक्ती साधी नाही आहे. ए ऐकताय का, बोलताय आपापसात बोलू नका, सर्वजण ऐका, श्रवण करा, महत्वाची गोष्ट आहे. आणि चौथ्यांदा तो ओरडला श्रमणा बाहेर निघ, श्रमणा बाहेर नी, मात्र बुद्ध त्याचे शांतपणे बसणं राहिलं. ते म्हणाले मी जाणार नाही, तुला काय करायचे ते कर. आळवाकला वाटलं की आपणास हा घाबरत नाही, तेव्हा याला विद्वत्तेचा हरवून याला काही शिक्षा देता येईल. आता काय हा घाबरत नाही मला, आधी म्हणलं बाहेर जा म्हणलं तर तू काय करत नाही, आणि या विद्वत्तेच्या याच्यावरती विद्वत्तेनं त्याला हरवून आपण जी काय शिक्षा होईल ती आपण देऊया. अशा पद्धतीत चर्चा झाली. ऐकताय का, आळवाक म्हणाला, आळवाक काय म्हणाला, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस तर तुला माझ्या विद्वत्तेचे नाही तर तुझ्या हृदयाचे तुकडे करीन, माझ्या विद्वत्तेचे वेड लावीन, नाहीतर तुझे काय करीन हृदयाचे तुकडे करीन, तुझे हात पाय बांधून नदीत फेकीन. असा तो कोणता काय बोलला, बुद्ध म्हणाले, बुद्ध म्हणाले अशा पद्धतीची एकही व्यक्ती नाही की जे मला विद्वत्तेने वेढे लावले. तू विचार, तुझा विचार काय आहे, तुझा काय विचार आहे, अशा पद्धतीनं मला कुणीही केलेलं नाही. आणि मग आळवाक हे ऐकून अजून खचून गेला, तरी अहंकार गर्वाने तो पेटून उठला होता. अहंकारानं गर्वानं मी खूप म्हणजे ते आहे, मला सगळेजण घाबरतात, मी खूप विद्वान आहे. आणि मग पेटून उठला होता या गर्वानं. आणि मग बुद्धांना हरवायचाच असा विचार करीत तो म्हणाला, सांगा सर्वोच्च धन कोणतं. काय बुद्धांना प्रश्न केला त्या श्रमणाला, कि सर्वोच्च धन कोणतं. बुद्ध म्हणाले सत्य, प्रीती, विश्वास, श्रद्धा. कोणत्या सत्कर्माचे सुख बुद्ध म्हणतात, धम्माचे योग्य आचरण केल्याने, धम्माचं योग्य जर आचरण केलं तर सर्व प्रकारचं सुख मिळतं. चांगलं वागणं, चांगलं बोलणं, पंचशील, अष्टशील, दसशील, पारमिता, या सर्वांचं पंचशीलाचं पाचन पालन जर आपण केलं तर आपल्याला हे सुखच आहे. आणि मग तो काय म्हणतो, आळवाक काय म्हणतो, आळवाक काय म्हणतो, सर्वात चविष्ट काय. बुद्ध म्हणतात सत्याची चव. बुद्ध काय सांगतात, सत्याची चव. आणि तो म्हणतो कोणते जीवन श्रेष्ठ. बुद्ध म्हणतात निर्मळ बुद्धीचे जीवन श्रेष्ठ आहे, निर्मळ बुद्धी पाहिजे. आणि मग तो लगेच प्रश्न विचारतो, पुनर्जन्माचा पूर कसा
ओलांडता येतो. पुनर्जन्माचा पूर कसा ओलांडता येतो? बुद्ध म्हणतात सत्यावर विश्वास ठेवून निब्बान प्राप्त करून पुनर्जन्माचा पूर ओलांडता येतो. म्हणजे सत्यावर विश्वास ठेवायचा आणि निब्बान प्राप्त करायचं, निर्वाण प्राप्त, निब्बान. मी तो म्हणतो मानव भवसागरात कसा ओलांडतो, प्रश्न विचारतोय, कारण हरवायचं असतं ना. आवाकनं बुद्धांच्या बरोबर शर्यत लावली की त्याच्यात या आपल्या या प्रश्नोत्तराच्या ह्याच्यामध्ये किंवा असा याच्यामध्ये अहंकारी झाला होता तो. आणि मग प्रश्नोत्तराचं हे त्यांची चर्चा सुरू झाली, संवाद सुरू झाला. बुद्ध म्हणतात जागृत आणि दक्ष राहून मानव भवसागरात कसं ओलांडतं, तर जागृत आणि दक्षता राहून जागृतपणे. आपण जर चाललो नाही तर आपल्याला ठेस लागणार, आपण व्यवस्थित चाललो नाही तर आपली जीभ बिघडते कधी कधी. तर आपण जागृत आणि दक्ष राहून आपण मानव भवसागर ओलांडता येईल, मानवाला भवसागर. आणि तो लगेच विचारतो, अळवाक काय विचारतो, कि मानव दुःख कसे जिंकतो. बुद्ध म्हणतात प्रयत्नाने दुःखावर विजय करता येतो. जरी दुःख आलं, दुःखात माणूस असला तरी त्याच्यावर विजय मिळवता येतो, त्याच्यावरती मात करता येते. माणसाच्या आयुष्यात खूप दुःख आहे बघा, सुख जवसा एवढं आणि दुःख पर्वता एवढं. आणि मग तो विचारतो अळवाक बुद्धांना, सांगतो प्रश्न विचारतोय, सर्वश्रेष्ठ नाते कोणते, सर्वश्रेष्ठ नाते कोणते. तर बुद्ध सांगतात की विश्वासाचे नाते सर्वात श्रेष्ठ आहे. तो आणखी प्रश्न विचारतोय, मानवाला कशाचे ज्ञान प्राप्त होते, मानवाला कशाचे ज्ञान प्राप्त होते. बुद्ध सांगतात धम्मावर श्रद्धा ठेवून दक्ष तत्पर माणसाला ज्ञान प्राप्ती होते. धम्मावर काय ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे, आणि दक्ष राहून तत्पर माणसाला ज्ञान प्राप्त होते. धम्मा विश्वास पाहिजे, आपला जर विश्वास नसला धम्मावर तर मग काय. तो लगेच प्रश्न विचारतो, ऐका वंश, माणसाला कीर्ती कशाने मिळते, कीर्ती कशाने मिळते, उचित कार्य करून. म्हणजे कीर्ती म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण चांगला वावा वावा करतात माणसं. चांगलं वागलं तर त्या माणसाची आपोआप कीर्ती होती. काय काय माणसं थोतांडपणी करतात, खोटी खोटी माहिती सांगतात, खोटं लगेच उघड होते. पण सत्य जे आहे ते काय लपतं का, तो माणूस चांगला आहे, तो माणूस असा आहे, तो माणूस असा आहे. म्हणजे माणसाला कीर्ती कशाने, उचित कार्य करून कीर्ती मिळते. बघा प्रश्न, प्रत्येक प्रश्नाचं विचार बुद्धाने तथागताने उत्तर दिलेलं आहे. तो विचारतो अळवाक मित्र प्राप्ती कशाने होते, दान धर्म करून. मित्र प्राप्ती दान धर्म म्हणजे दिली पाहिजे, वस्तू घेतली पाहिजे एकमेकाला. तो विचारतो ये लोकातून परलोकी जाताना पश्चाताप का होत नाही, हे ये लोक आहे परलोकात जाताना का पश्चाताप. बुद्ध सत्य सदाचारी सहनशील असणाऱ्या उपासका मृत्यू बद्दल पश्चाताप होत नाही. मृत्यू बद्दल काय होत नाही, पश्चाताप होत नाही. म्हणजे मृत्यू आला काय आलं तरी सत्य सदाचारी सहनशील माणसाला काहीच परिणाम होत नाही, जो चांगला वागतो त्याला का वाटत. मग बुद्ध म्हणतात तुझ्या इतर विद्वानांना ये लोकी काय श्रेष्ठ ते विचार, तुझ्या इतर विद्वानांना ये लोकी काय श्रेष्ठ ते विचार. रागाने लालबुंद झालेल्या यक्षावर शांतपणे मधुर वाणीत करुणीने बुद्ध उत्तर देत होते. तो रागाने लाल लाल होता, गर्वाने फुललेला होता, गर्विष्ठ होता, त्याचा दरारा होता क्रूरपणाचा. आणि मग बुद्ध मात्र शांतपणे व्यवस्थित उत्तर देत होते. तो म्हणाला माझा लाभ व्हावा यासाठी आज आपण येथे आलो आहोत, फारच छान उत्तम कोणते दान द्यावे हे आज मला समजलं. आळवा म्हणाला, आळवा काय म्हणतो, मी आज धन्य झाले असं वाटल्या चुकलेस वाट सापडावी, मी आज धन्य झालो तुम्हाला भेटल्यामुळं. अंधारात उजेड दिसावा तसे अनेक मार्गाने तुम्ही आज प्रकाशित केलं मला, मी मरेपर्यंत या त्रिरत्नांचा उपासक राहीन. आणि आळवा काय म्हणतो की मी अजन्म मरेपर्यंत मी काय करीन, मी धम्माचा उपासक राहीन, त्रिरत्नाचा उपासक राहीन. अशा प्रकारे रात्रभर झालेल्या या प्रश्नोत्तरांचा युद्धात शांत राहून क्रोध न करता संयमाने बुद्धांनी यक्षाला उपदेश केला. त्या आळवाकाचे जसे कल्याण झाले, नाते है ना, झाले का नाही,
कल्याण झालं, तो शांत झाला, त्याच्यातला गर्व निघून गेला, सर्वांचं त्या अशा विचारानं सर्वांचं जयमंगल हो. काय हो? जयमंगल आहे की नाही? तंते जसा भवतु ते जयमंगलानी. दुष्ट विचारांच्या बरोबर युद्ध चालू असताना त्याबरोबर संपूर्ण रात्रभर न घालवता येणाऱ्या दुर्धर भयानक निष्ठूर आळवाक जो दया दाखवत नाही अशा आळवाक नावाच्या यक्षाला शांत संयमी राहून जिंकलं बुद्धांच्या या प्रतापाने. तुमचे जयमंगल हो. नाही का? कोणत्या ओळी आहेत त्या बरं म्हणा माझ्या मागून. माराती रे कम अभियुजित सबरती गोरंपना लव मख मदंत यख कंती सुदंत विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जयमंगलानी. तर खरोखर या आळवा यक्ष याला जिंकलेलं आळवी या गावामध्ये जाऊन कशा पद्धतीनं, तर याची कथा आपण आज पाहिलेली आहे जयमंगलाष्टगाथेमध्ये. प्रत्येक शब्दामध्ये कथा आहे. काय? प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे बंधूनो. प्रत्येक गाथेमध्ये मोठा अर्थ लपलेला आहे. नाही का? आपण महाराजची कथा पाहिली, आळवाक यक्षाची कथा पाहिली, याच्या अगोदर आपण नालगिरी हत्तीची कथा पाहिली. पाहिली का नालगिरी हत्तीची कथा? बाळू कथा पाहिली का? नालगिरी हत्तीची, चिंचा प्रियोगिनीची कथा ही चालेल, नंदोपनंद भुजंगाची कथा, सच्च परिवर्जकाची, बक ब्राह्मणाची कथा आहे. तर अशा 8 कथा या जयमंगलाष्टगाथेमध्ये आहेत. आपण प्रत्येक कथेचा अर्थ रोज आपण एक कथा सांगत आहोत. तेव्हा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम या असल्या विचारानं, आपल्या सदविचारानं आपल्या सर्वांचं कल्याण हो, या विबुद्ध विचारानं तुमचं आणि आमचं सर्वांचं जयमंगल हो. साधू साधू साधू. जय भीम जय भीम.